पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय हे सातत्याने विविध कारणांनी चर्चेत असते। आज या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गरोदर महिलेस धक्कादायक अनुभव आला असून 9 महिन्याची गरोदर असलेल्या सदर महिला सोनोग्राफी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आली असता आलेल्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेले परिणाम पाहता सदर महिलेस शंका आल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी केली। दोन्हीकडील रिपोर्टमध्ये तफावत आढळून आली असल्याची सदर महिलेने तक्रार दिली आहे। हा प्रकार गंभीर असून याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष विक्रम शिरसट यांनी केली आहे। तर याबाबत पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश माने यांच्याशी संपर्क केला असता सदर महिलेने आमच्याकडे अजून लेखी तक्रार दिलेली नाही, तशी तक्रार प्राप्त होताच जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवली जाईल अशी माहिती त्यांनी दिली। मी राहणार पंढरपूरची आहे, मी सध्या 9व्या महिन्याची गरोदर आहे। मी सोनोग्राफी करायला मंगळवारी 14 तारखेला इथे खाजगी आपलं सरकारी रुग्णालयात कॉटेजला आले होते। तर जेव्हा माझी सोनोग्राफी करायला घेतले होते तेव्हा त्याच्यामध्ये मला सांगितलं होते तुम्हाला 33 वीक्स आणि बाळाचं वजन 2037 आहे, जे की मी खाजगीमध्ये केल्यावर मला सांगितलं गेलं 35 वीक्स 4 डेज आणि माझ्या बाळाचं वजन सध्या 26 म्हणजे 2.5 किलो 100 ग्रॅम आहे। इथे यांनी मला पूर्ण चुकीची माहिती दिली आणि मला जे यांनी व्यवहार केला माझ्याशी बोलण्यामध्ये ते एवढा चुकीचं केलेलं आहे। मी जेव्हा मॅडमला विचारायला गेले की तुम्ही हे असं 33 वीक्स का सांगतायत, तू डॉक्टर आहे की मी डॉक्टर आहे या शब्दात त्यांनी मला असं बोलून पाठवून दिलं। ज्या सोनोग्राफीला 10 मिनटं वेळ लागतो बाहेर ते 2 सेकंदात त्या मॅडमनी सोनोग्राफी घेऊन मला पाठवून दिलं आणि इथे जेव्हा पण मी ट्रीटमेंट करायला येते इथला बोलण्याचा व्यवहार हा स्पष्ट नसतो, एवढ्या घाण व्यवहारात बोलतात आणि इथले लेडीज पण जे इथं पेशंट येतात बाहेरगावावरनं किंवा त्यांच्याशी बोलण्याचा पण यांचा व्यवस्थित व्यवहार नाही आहे आणि इथे हर वेळेस अशाच प्रकारे जेव्हा कोणी ट्रीटमेंट करायला येतं अशाच प्रकारे हे असं बोलवणं त्यांचा दुर्व्यवहार करून या पेशंटला अशी ट्रीटमेंट करतात। तुमची काय कंप्लेंट आहे? माझी कंप्लेंट आहे असलं चुकीचं जे सांगताहेत त्याच्यावर यांनी कडक तरी कारवाई करावी किंवा कमीत कमी, कारण की त्या दिवशी मला जेव्हा हे बाळाचं माहीत पडलं माझा स्वतःचाच बीपी कमी झाला होता। आज ठीक आहे, जे बाकीच्या महिला आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही, ज्यांना ह्या गोष्टी कळत नाही, जे बाहेरगावावर नेतात त्यांची अवस्था डबल अशी होऊ नये आणि यांच्यावर अशी कडक कारवाई करण्यात यावी किंवा हे जे दुर्व्यवहार करतात बोलण्यातून असला डबल व्हावा नाही। या निमित्ताने आम्ही आता सर्व महिला पदाधिकारी असतील किंवा पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आम्ही इथल्या अधीक्षकांना भेटलो आहे, त्या जे कोणत्या संबंधित अधिकारी डॉक्टर आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। आम्ही आता महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांना पण याबाबतचं निवेदन देणार आहे। हे अशा घटना जर याच्या पुढं बंद न झाल्या आम्ही उपजिल्हा रुग्णालयासमोर तीव्रच्या तीव्र आंदोलन आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने करावे लागेल।